तिथही कर्मणा म्हणला. आता आपल्या जीवात जर जीव आणायचा असेल तर परळी तुमच्यात आल्याशिवाय ते येऊ शकत नाही. हे मी इस्पितळात 1.5 महिने भोगलंय. जुनी लोक उगच म्हणत नव्हती बरगड्या मोडून या. मोडल्यावर कळत ना हलता येत ना डुलता येत. मी आमदार असलो नसलो तरी काही फरक पडत नाही, पण मी तुमच्यात असावं हे जे मी आज पाहिलं ते मी जगात कुठंच पाहू शकत नाही. व्यासपीठावर आजच्या या माझ्या स्वागत समारंभाला उपस्थित असलेले माझे सर्व सन्माननीय जीवलग सहकारी, अपघातातून वाचल्यानंतर या स्वागतातून पुन्हा इथं मला या नव्या जीवनाला नवीन आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनता बंधू भगिनी, आजच्या या स्वागताचं काय वर्णन करू. शब्द कमी पडतात. मी या परळीच्या रस्त्यावर अनेक मिरवणुका काढल्या, अनेक स्वागत मी घेतले. अनेक मान्यवरांचे स्वागतही केले. माझ्या विधानसभेच्या विजयाची मिरवणूक सुद्धा पाहिली. मंत्री झाल्यानंतरची मिरवणूक सुद्धा पाहिली. पण विधानसभेच्या मिरवणुकीत जे प्रेम, मंत्रीपदाच्या मिरवणुकीमध्ये जे आशीर्वाद, त्याच्यापेक्षा 10 पटीनं मी अपघातातून बचावलो याच्यात आपल्या मनामध्ये डोळ्यामध्ये समाधान मी पाहतो. समाजकारणात राजकारणात काम करत असताना मी जीवनात कधी कुठली महत्वाकांक्षा ठेवली नाही. माझं संबंध राजकीय आयुष्य सामाजिक आयुष्य आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथपर्यंत घडलेलं आहे. इथं आलेला, इथं पाहिलेला, इथं माझ्या समोर असलेला प्रत्येकाने माझं जीवन, माझं राजकीय सामाजिक काम पाहिलंय. हे राजकीय सामाजिक काम करत असताना मी कुठली महत्वाकांक्षा ठेवली नाही. इमान माझं या मातीशी ठेवलं, या मातीतल्या माणसाशी ठेवलं, आणि आज ते इमान एवढं माझ्या कामी आलंय की माझ्यावर असे 10 प्रसंग जरी आले, तुमच्या मनात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या शरीरात श्वास राहणार आहे. हे प्रभू वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे. खरं तर मी मुंबईत हॉस्पिटल प्रकृतीची काळजी घेतल्यानंतर दवाखान्याचा कटाळा आला म्हणून मुंबईतल्या घरी आराम करू लागलो. तिथंही कर्मणा म्हणला, आता आपल्या जीवात जर जीव आणायचा असेल
तर परळी तुमच्यात आल्याशिवाय ते येऊ शकत नाही. मी खर तर आराम करण्यासाठी इथं आलोय. अपघातामध्ये काय झालं काय नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण या अपघातात माझ्या बरगड्या मोडल्या. आणि ब्रीच कँडीमध्ये ज्यावेळेस सर्व डॉक्टर विलाज करू लागले त्यावेळेस मला जुन्या लोकांची एक म्हणत असल्या परिस्थितीत सुद्धा आठवली. जुनी लोक गावात बाहुबंदकीच्या बांधाच्या दोन घराच्या वादात भांडण झाली आणि भांडण होऊन परत आली की जुनी लोक म्हणायचे अरे एखाद्याची बरगडी मोडून का नाही आलास. मला माझ्या बरगड्या मोडून माझा इलाज चालू असताना ते आठवलं की जुनी लोक बरगड्या मोडून का या म्हणायचे. हे मी इस्पितळात दीड महिने भोगलंय. जुनी लोक उगच म्हणत नव्हती बरगड्या मोडून या. मोडल्यावर कळत ना हलता येत ना डुलता येत ना नीट बोलता येत ना नीट श्वास घेता येतो ना नीट सोडता येत. बाकीच पुढचं तुम्ही विचारू नका मी तुम्हाला सांगणार नाही. मी माझ्या सर्व सहकारा व्यासपीठावरचे सर्व सहकारी सगळ्याला सांगितलं की हे काय करू नका. बाकीचे सगळे गप्प बसले. सगळ्यांची इच्छा होती केवढ्या मोठ्या अपघातातून आपण वाचलात बरगड्यावरच भागलंय आणि आम्हाला तुमचं भव्य स्वागत करायचंय. मी म्हणलं सगळ्याच्या पाया पडतो मी आराम करायला यायलोय. बाकी सगळे शांत बसले पण वाल्मिकांना काय गप्प बसला नाही. आणि तो का गप्प बसला नाही तर हे शांत बसलेले सगळे त्याच्या माग होते. म्हणून आजचा हा दिवस माझ्या दृष्टीनं स्वागत घेण्याचा तुमचे हार तुमचे शाल श्रीफळ घेण्याचा नाही. आजचा दिवस पुन्हा एकदा प्रभू वैद्यनाथांनी मला पुनर्जन्म दिला हे सांगायला की तुला 10 जन्म घ्यावा लागले तर याच मातीत घ्यायचे आणि याच मातीतल्या माणसाची तुला सेवा करायची आहे. तुला सुट्टी नाही. आणि आज तुमच्या स्वागतामध्ये ते प्रेम ते आशीर्वाद पाहत होतो. अरे निवडणूक जिंकल्यानंतर स्वागत मंत्रीपदानंतर स्वागत ते समजू शकतो. त्यात कुठंतरी अपेक्षा असते कुठंतरी स्वार्थ असतो. पण ना मंत्रीपद आहे फक्त आमदार आहे. पण अपघातातून मी वाचलोय. भले मी मंत्री असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. मी आमदार असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. पण मी तुमच्यात असावं हे जे मी आज पाहिलं ते मी जगात कुठंच पाहू शकत नाही. आज हे मला दिसले. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 11:30 वाजले. हे प्रेम
काही जण म्हणाले दोन वाजले तरी, पण मी एवढी वेळ वाट बघू देणार नाही.